जय हिंद मित्रांनो, एग्जाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपण पाहत आहोत TCSने जे मागे एग्जाम घेतल्या होत्या त्याचे सर्व प्रीवियस इयरचे क्वेश्चन पाहत आहोत। तर येणाऱ्या एग्जामसाठी हे सर्व क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे आहेत, याच्यातील बरेच क्वेश्चन हे रिपीट होऊ शकतात। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास रिकामी जागा भाग व्यापला आहे, तर गोदावरी खोऱ्याने किती टक्के भाग व्यापला आहे? तर 49.60% भाग गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचा व्यापलेला आहे। पुढचा प्रश्न, 2007 जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे किती आहे? बघा, महाराष्ट्राचा साक्षरता दर अंदाजे विचारला आहे, तर किती आहे? 82%। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? बघा, भारतीय गौर आणि गव्यांसाठी महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर कोणते आहे? मग दाजीपूर अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यांसाठी हे प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 अधिक आहे? बघा, कोणत्या जिल्ह्यात 1000 अधिक घनता आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता 1000 अधिक आहे। पुढचा प्रश्न, 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी BS कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर रिकामी जागा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर कोणाची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे? तर रमेश बैस यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, ऋषी पराशर यांना समर्पित प्राचीन पॅगोडा शैलीतील मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा, प्राचीन पॅगोडा शैलीतील मंदिर तर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर रिकामी जागा आहे? बघा, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर रिकामी जागा आहे, तर किती आहे? तर 929 आहे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर। पुढचा प्रश्न, कुम्मी पाट्टो हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे? बघा, कुम्मी पाट्टो हा कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे? तर कोणत्या राज्यातील आहे? तर तामिळनाडू राज्यातील कुम्मी पट्टू हा एक संगीताचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न, लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे? बघा, लावा नृत्य हे कोणत्या प्रदेशातील राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील लोकनृत्य आहे? तर कोणते आहे? तर लक्षद्वीपमधले लावा नृत्य हे आहे। पुढचा प्रश्न, 2011 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे? बघा, किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे विचारलंय, तर किती टक्के आहे? मग तर 9.3% लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे। पुढचा प्रश्न, बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा हा मॅप दिलेला आहे आणि त्याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे। तर हा जिल्हा कोणता आहे? नकाशात बाण दर्शवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा, हा जिल्हा कोणता आहे? तर मग कोणता आहे हा जिल्हा? तर हा आहे वर्धा, वर्धा जिल्हा आहे। एकदा पाहून घ्या, हा जिल्हा वर्धा आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे? बघा, नाशिक जिल्ह्यातील किल्ला विचारला आहे, तर कोणता आहे? मग तर ब्रह्मगिरी हे नाशिक जिल्ह्यातील किल्ला आहे। क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य, बघा, क्षेत्रफळानुसार
भारतातील सर्वात छोटे राज्य विचारले, तर मग क्षेत्रफळानुसार भारतातील छोटे राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळानुसार गोवा राज्य भारतातील सर्वात छोटे राज्य आहे. पुढचा प्रश्न, पोलो खेळ, बघा पोलो खेळ हा भारताच्या कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? तर कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? तर मणिपूर, पोलो खेळ मणिपूर राज्यातून उद्भवलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र, बघा महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र विचारले, तर कोठे आहे? तर हे खोपोली या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे, खोपोली या ठिकाणी. लक्षात राहू द्या मित्रांनो, हे सर्व प्रश्न TCSला आलेले आहेत, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलांचे संवर्धन हा आहे, ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? बघा काय, पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश, आंदोलनाचा उद्देश जंगलांचे संवर्धन करण्यासाठी आहे, ज्यात लोक काय करतात? तर लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात. तर कोणते आहे मग हे आंदोलन? तर चिपको आंदोलन हे आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प, बघा महाराष्ट्रामध्ये जे खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे विचारले. तर मग हे खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य, बघा राधानगरी वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याचे साठवण करणे अनिवार्य आहे? बघा जे पाऊस पडतो ते छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे, तर कोणत्या राज्यामध्ये? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये, बघा तामिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसास्थळ नाही, बघा युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ नाही विचारलंय, तर कोणते नाही मग? कान्हा राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ नाही. पुढचा प्रश्न, उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी, बघा उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी असे म्हटले जाते, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर कोणत्या शहराला म्हटले जाते? तर ऋषिकेश या शहराला जागतिक योगा राजधानी म्हटले जाते, हे उत्तराखंडमध्ये आहे. पुढचा प्रश्न, लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव, बघा लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव रिकामी जागा येथे स्थित आहे, तर कुठे आहे मग? तर हैदराबाद येथे हुसेन सागर तलाव स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतात सध्या जीवावरण राखीव क्षेत्राची एकूण संख्या किती आहे? बघा भारतात सध्या जीवावरण राखीव क्षेत्राची एकूण संख्या किती आहे विचारलंय, तर एकूण किती आहे मग? तर 18 आहे. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप बेटे रिकामी जागा आहेत, तर लक्षद्वीप बेटे हे कोरल बेटे आहेत, बघा लक्षद्वीप बेटे कोणती बेटे आहेत? तर लक्षद्वीप बेटे हे कोरल बेटे आहेत. पुढचा प्रश्न, वर्षावनांची पाने खालीलपैकी कोणत्या ऋतूत गळतात? बघा वर्षावनांची जी पाने असतात ते कोणत्या ऋतूमध्ये गळतात हे विचारलंय, तर कोणत्या ऋतूमध्ये गळतात मग? तर कोरड्या ऋतूमध्ये वर्षावनांची पाने गळतात. पुढचा प्रश्न, भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक, बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतात पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मग कोणाला ओळखले जाते? तर रामदेव मिश्रा यांना भारतातील पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून रामदेव मिश्रा यांना ओळखले जाते, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतात
सध्या जीवावरून राखीव क्षेत्रांची एकूण संख्या किती आहे? बघा मित्रांनो, हा रिपीट झाला आहे प्रश्न. भारतात सध्या जीवावरून राखीव क्षेत्रांची एकूण संख्या किती आहे? तर किती आहे मग? तर 18 आहे. पुढचा प्रश्न, पुढील राज्यांपैकी कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही? बघा, नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही विचारले नाही. तर मग कोणते राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही? तर राजस्थान. राजस्थान हे राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही. बाकी गुजरात आहे, मध्य प्रदेशसुद्धा आहे आणि महाराष्ट्रसुद्धा नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. नाही कोणतं? तर राजस्थान नाही, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, बोगीबील पूल, बघा बोगीबील पूल रिकामी जागा येथे स्थित आहे. तर बोगीबील पूल कुठे आहे? तर हे आसाममध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीरचे राज्य फूल कोणते आहे? बघा, जम्मू काश्मीरचे राज्य फूल विचारलेले आहे. तर जम्मू काश्मीरचे राज्य फूल कोणते आहे? तर जम्मू काश्मीरचे राज्य फूल हे कमळ आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे हे जवळपास 30 क्वेश्चन आहेत. सर्व क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो, आणि मागच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या, ज्या TCSने घेतलेल्या होत्या, तर हे सर्व क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर याच्या येणाऱ्या समोरच्या एक्झाममध्ये TCSच एक्झाम घेणार आहे, त्याच्यामुळे हे सर्व क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.